ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। कोकणचा विकास हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून केला अशा भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केल्यात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर राणे काय बोललेत पाहूयात। बांधवानो, मी 1990 साली या जिल्ह्यात आलो। माझा जन्म जिल्हा सिंधुदुर्ग आहे, पण लहानपणापासून मुंबई कार्यक्षेत्र मुंबई माझ। 90 साली मला पाठवण्यात आलं माननीय बाळासाहेब ठाकरेजींनी, म्हणाले की तू सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा, तुझ्या तुला मागणी आहे, मागणी आहे, जरा कृपया घोषणा नको। आणि मी आलो, निवडणूक लढून निवडून आलो। 90 साली निवडून आलो, त्या ज्या जिल्हा पाहिला मी, नाहीतर मी फक्त कटकवडीतील काही मोजकी झातार मुंडवडी गावच मला माहित होत। त्यानंतर मी जिल्हा संपूर्ण फिरलो आणि मी जिल्ह्यातील अडचणी काय, समस्या काय जाणून घेतल्या। फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हतं या जिल्ह्यात, 5000 मिली पाऊस पडतो 5000, पण फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नाही, पाऊस पडतो विथ इन हाफ एन अवर, म्हणजे अर्ध्या तासात समुद्राला पाणी मिळत। अर्धा जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते, हायवेची अवस्था दुर्दशा होती, रस्तेही नव्हते, आत्मे जाणे राज्यस्तरीय रस्तेही सरळ नव्हते, गावाचे रस्ते सोडा, अनेक गावांना वीज नव्हती, अंधारात राहायचे 90 सालापर्यंत। शाळा असल्या तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही, शैक्षणिक अवस्था होती, शैक्षणिक अवस्था। मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे सोडाच, इथली लोक इथली मुलं शिकली कमी किती शिकू दे नोकरीसाठी मुंबई किंवा पुणा, पोलीस मध्ये असो गिरणी मध्ये असो, त्यावेळेस मंत्रालय असो काही शिकले तर मंत्रालय। मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा, मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला जिल्ह्यात 90 साली मी आलो आणि माझ्या जिल्ह्याची स्थिती पाहिल्यानंतर मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा। आता मी केला, मी फक्त सांगतोय ज्याला लोक ठरवतील कोणी केलं, लोकांच्या संपर्कात कोण, अडीअडचणीला कोण, आजारी पडलं तर कोण पैसे देतं, कोण हॉस्पिटलला घेऊन जातात, कोण कोण बिल भरत इथून ते लिलावती पर्यंत, अगदी लोकांना माहिती आहे प्रत्येक माणसाला। उद्धवजी, हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून मला, मी आत्मसात केलं आणि त्याच अंमलबजावणी मी इथे करत होतो। त्यात माझा स्वार्थ काय नव्हता, मी स्वतः छोटा मोठा उद्योजक पडे, मला ह्यावर मी अवलंबून राहायचं काय कारण नाही। आणि मग एक दिवशी मी ठरवलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल, आणि मग मला कोणी ऍडवाइस केलं, मार्गदर्शन केलं की टाटा इन्स्टिट्यूट कडे जा, रिपोर्ट देतील तुम्ही हा जिल्हा कोणत्या कारणाने विकसित करावा। त्यावेळेला मी टाटाकडे गेलो, त्यांना एक काम दिलं, त्यांनी 481 पानाचा रिपोर्ट दिला, तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून या या गोष्टी करा। बाजूला गोवा आहे, गोवा टुरिझम स्टेट आहे, त्याप्रमाणे टुरिझम डिस्ट्रिक्ट करा, तुमचा समुद्र किनारा अति सुंदर आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे, जिल्ह्याला हिल स्टेशन पण आंबोली आहे, भौगोलिक दृष्ट्या अतिशय चांगला म्हणजे पर्यटनाला पोषक जिल्हा आहे। आणि मग त्यानंतर पर्यटन म्हणून त्यानंतर सत्ता परत 95 साली शिवसेना BJP ची आली, माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री। सरांना मी सांगितलं, सर हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देश पातळीवर आपण जाहीर करण्यासाठी परवानगी केंद्राचे घेऊ, अर्ज केला, परवानगी आली, देशातला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग केंद्रीय पर्यटन जिल्हा झाला, पर्यटन जिल्हा।
आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य सुरक्षितता या सर्व गोष्टीचा विचार करून तशा तरतुदी करण्यात आले. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री बांधवांनो त्यावेळेला गोपीनाथ मुंडे माझे सहकारी मंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यांना सांगून एक एक वेळेला ब्रिज आणि रस्त्यासाठी 120 कोटी रुपये दिले. मी मुंडे साहेब काय बोलले, म्हटलं मुंडे साहेब मी हे करतोय. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी रुपये दिले. 80-90 लाख रुपये जिल्ह्याला यायचे, ते 100 कोटीच्या तुलनेत येऊ लागला. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आता जे बनलंय ना, याला कारण नारायण राणे दुसऱ्याचं नाव तिथे जवळपास येऊ शकत. इथल्या शाळा वर्ग वर्गात शिक्षक एका वेळेला स्पेशल केस 340 शिक्षक आणले मी 340. आणि आता शॉर्टेज नाही शिक्षकांचं. आज राज्याच्या 10वी 12वीच्या निकालात पहिले 7-8 तरी सिंधुदुर्गाचे असतात. त्याला कोण कारणीभूत आहे जनता जाणते. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळेला शिवसेनेच होतो, साहेबांचं श्रेय आहे, माझं नाही. मी निमित्त असं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोर करायचा क्रेडिट कोणाला द्यायचं, माझं नाही, मग तो बॅटचा आहे. ही क्रेडिट मला घेतच नाही, आजही नाही. मी जनसामान्यासाठी काम करणं हे करणं मला आवश्यक आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.